नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। सांगलीच्या भूविकास बँकेत पायल वर्गे ही नोकरीस होती। यावेळी बँकेतील सहकारी महिला कर्मचारी, हिला तुला नोकरीत कायम राहायची असेल आणि पगारवाढ हवी असेल तर वरिष्ठांची मर्जी सांभाळ असा तगादा लावला होता। मात्र तिने आपले वडील यांना ही घटना सांगितली। त्यानंतर तात्काळ जिल्हा पोलीस प्रमुखांकडे तक्रार केली होती, मात्र त्यावर आज तगायत कारवाई झाली नाही। त्यामुळे हे प्रकरण अंगाशी येईल आणि आपला भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर येईल या भीतीपोटी बँकेच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबियावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत। याबाबत कुटुंबियांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत। भूविकास बँकेचे व्यवस्थापक चंद्रकांत माने, अव्यावसायिक निळकंठ करे, महिला कर्मचारी जुबेदा मलिदवाले यांच्यावर विनयभंग केल्याप्रकरणी कारवाई करून त्यांची नार्को टेस्ट करा, तसेच भ्रष्ट कारभाराची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी केली आहे। दरम्यान आज भूविकास बँकेसमोर शिवसेना दलित महासंघाने तीव्र घोषणाबाजी करून दोषींवर कारवाईची मागणी केली। जर राजकीय शाहीने कायदा हातात घ्याल तर जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे। यावेळी धर्मा कोळी, उत्तम मोहिते, प्रदीप बर्गे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। सांगली जिल्हा कृषी ग्रामीण बहुद्देशीय सहकारी बँकेत माझी मुलगी नोकरीस होती आणि त्या नोकरीत असताना तिचा लैंगिक छळ केला गेला। तिला पगार वाढवतो, तुझा पद कायम ठेवतो अशा बतावण्या करून अवसा एक व्यवस्थापक आणि एक महिला कर्मचारी चंद्रकांत माने आणि महिला कर्मचारी यांनी सारखा तगादा लावल्यामुळे तिनं माझ्याजवळ माझ्या मुलगीनं माझ्याजवळ हा विषय मांडला। आम्ही 28 तारखेला या चंद्रकांत मानेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला। हे सगळं आकास मनात धरून हे पुढं आपल्याला प्रकरण आपल्या अंगलट येणार आणि भ्रष्टाचार आपला बाहेर निघणार आहे अशा त्यांची मानसिकता झालेली असताना या सर्व बँकेचा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आम्ही त्याची संपूर्ण कागदपत्र तपासली आणि त्यांनी आमच्यावर 3 तारखेला खोटा गुन्हा दाखल केलेला आहे। या संदर्भात आम्ही गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांना 5 तारखेला भेटून आलो। त्यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य केलेलं आहे आणि आश्वासन दिलेलं आहे। ह्या सगळ्या गोष्टींचा मी पूर्णपणे कायदेशीररित्या घेतो आणि जे कोण पोलीस यंत्रणा असेल किंवा बँकेतली यंत्रणा असेल त्यांच्यावर जर समजा दोषी असतील तर ते कारवाई जरूर करतो म्हणून असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे। आणि हे जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते मागं घ्यावेत। आम्ही कोणत्याही चौकशीत तयार आहोत। फक्त चंद्रकांत माने, निळकंठ करे आणि जुबेदा मलिदवाले यांची नार्को टेस्ट करून त्यांचे पूर्ण प्रॉपर्टीची आणि सगळ्या कारभाराची चौकशी करून सीआयडी मार्फत चौकशी व्हायलाच पाहिजे, अन्यथा आम्ही आमरण उपोषणाशिवाय पर्याय नाही। भारताला स्वातंत्र्य मिळून आज 70 ते 75 वर्ष झाले। संविधानात या पद्धतीने लिहिले गेले महिलांना 50% आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे, पण महिलांच्यावर इंग्रज काळात जो काय अत्याचार आणि अन्याय होत होता तसा अजून सुद्धा अन्याय आज बहुजन समाजातल्या महिलांच्यावर होत आहे हे आज या ठिकाणी या बँकेच्या अधिकाऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे। आणि या ठिकाणी या पीडित महिला ज्या बर्गे मॅडम आहेत यांच्यावर काही दिवसांपूर्वी विनाकारण त्यांचा छळ केला गेलेला आहे आणि त्यांचा विनयभंग केलेला आहे। त्या पद्धतीनं त्या दडपून न राहता त्या बाहेर पडून त्या न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनला त्यांनी गेले आणि संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होतोय असं त्याच्या लक्षात आलं आणि आपण आता चव्हाट्यावर येणार आणि असले अनेक प्रकरणं आपल्या उघडकीस येण्याची शक्यता आहे अशी त्याने मनात भीती धरून त्या बर्गे मॅडमांच्या वडील असतील किंवा संबंधित जे नातेवाईक असतील त्यांच्यावर खोटा गुन्हा राजकीय ताकद वापरून त्यांनी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण या अधिकाऱ्याला आमचं असं सांगणं आहे की साहेब, हा स्वातंत्र्य तर भारताला मिळाल्याचं आहे, कायदा तर संविधानात जे काही लिहिलं गेलं त्या प्रमाणे तुमच्यावर कारवाई होणार नाही। राजकीय ताकद तुम्ही जे वापरून जी कारवाई केलेली आहे ही कारवाई आम्ही हाणून पाडू आणि न्याय देवता त्याला नक्कीच आम्हाला न्याय देईल। आणि संबंधित अधिकाऱ्यांना माझं एवढंच सांगण्याचा इशारा असेल की साहेब, योग्य वेळी आम्ही बहुजन चळवळीतले कार्यकर्ते आहोत, तुम्ही जर जास्त कायदा आणि अंमलबजावणी राजकीय शाहीने हातात घेत असाल तर कायदा आम्ही पण हातात घ्यायला मागं पुढे बघणार नाही असा मी जाहीरपणे तुम्हाला इशारा देतो। कोण म्हणते घेत नाही, आमच्या मागण्या मान्य करा। अरे लय 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 भ्रष्टाचार, अरे लय 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 भ्रष्टाचार।
चोर